मला दिल्लीचा किस्सा सांगायचा आहे. माणसं किती मोठे नेते असतात. एनडीएच्या बैठकीला गेलो पंतप्रधानांच्या निवासस्थानी. मनमोहन सिंग साहेब पंतप्रधान असताना मी गेलो होतो. पवार साहेब मला घेऊन गेले होते जलसंपदा खात्याचा काय विषय होता म्हणून, अर्थमंत्री म्हणून प्रणब मुखर्जी. पण मोदी साहेबांच्या निवासस्थानी जाण्याचा माझा काही प्रश्नच नाही, संबंधच येत नाही. कारण मी 5 वर्ष तर राष्ट्रवादी पक्षाचा खासदार म्हणून त्या ठिकाणी आलो होतो. यावेळेला आम्ही गेलो होतो हॉलच्या बाहेरच. अमित भाई आणि नड्डाजी होते, सगळ्यांचं स्वागत होते. चंद्राबाबू आले, नितीश कुमारजी आले, शिंदे साहेब आले, मी प्रफुल्ल आम्ही आलो, इतरही आले. आमचं सगळ्यांचं स्वागत झालं आणि आम्ही आत गेलो. बैठक सुरू झाली. काय मी अभिमानपूर्वक सांगतोय, 21 नेते देशांतील त्या बैठकीला होते. त्या 21 तुम्ही निवडून दिलेला खासदार होता तर तुमच्यामुळे त्या ठिकाणी ते मला प्रकाश सांगतात. माझं महत्त्व सांगण्यापेक्षा का मला तो बहुमान मिळू शकला, कारण तुम्ही मला निर्वाचित केलं स्वाभाविकपणाने. दादा त्या ठिकाणी यश आणू शकलं नाही म्हणून दादानी मोठ्या अंतकरणाने मला त्या ठिकाणी पाठवलं. त्या 21 मी होतो. आणि सगळ्यांनी सांगितलं, नितीश कुमारजींनी, शिंदे साहेबांनी, चंद्राबाबूंनी, की आपल्याकडे बहुमत आहे. घटनेच्याबद्दल आणि संविधानाच्याबद्दल आरडाओरड करणारी माणसं, मोदींनी शपथ का घेतली बहुमत नसताना अशी जे काही अभय उठवतात, मला त्यांच्या बुद्धिमत्तेची किंवा सरळ आहे. घटनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने लिहून दिले 50% जास्ती संख्या तो निवडून येतो. हे मतदानाचं असेल काही असेल. आता 543 म्हणजे 272 सरळ गणित, 271 कारण एक जागा 43 आहे. ते इथे 294 आपल्याला मिळाले एनडीएचे. त्यामुळे सरकार बनवण्याचा अधिकार हा नरेंद्र मोदी साहेबांचा आणि एनडीएचाच होता. कोणाच्या मनामध्ये शंका नाही. का आम्ही सांगितलं की आपण सरकार बनवण्यासाठी लगेच दावा दाखल केला पाहिजे म्हणून तिसऱ्याच दिवशी या ठिकाणी तुम्ही आला असाल, किंवा ज्याचा उल्लेख तुम्ही मगाशी उदयजी या ठिकाणी केला, ती सर्व एनडीएच्या खासदारांची लोकसभा आणि राज्यसभेच्या खासदारांची बैठक जुन्या सेंट्रल हॉलमध्ये बोलवली गेली. पण आमची बैठक संपली आणि एक फोटो सेशन झालं. फोटो सेशन संपलं आणि मग प्रत्येक राजकीय पक्षाचे नेते मुख्यमंत्र्या पंतप्रधानांना अभिनंदन केलं. शिंदे साहेबांनी केलं, चंद्राबाबूंनी केलं, त्याच्यानंतर नितीश कुमारजींनी केलं आणि मग आमची पाळी आली. मी आणि प्रफुल्लबाई आम्ही तिथे मी होतो तिथे गेलो. ते गुच्छ हातात दिला, तो गुच्छ हातात दिल्याच्यानंतर असा जो हात धरला माझा असा, तो सोडलाच नाही. आप चुनके आहे, आपका अभिनंदन. मला अभिमानाने सांगायचं आहे, ते मी एकटा निवडून आलो, तुमच्या सर्वांच्या कर्तव्यारीमुळे मी निवडून आलो. पुढे काय विचारावं, बेटी कशी आहे. आता माझी पोरगी इथे मंत्री म्हणून काम करते, देशाच्या पंतप्रधान लक्षात ठेवणं आणि बोलणं सलाम. त्याच्यानंतर पुढचा कर सांगतोय. सगळं संपलं आणि आम्ही बाहेर गेलो. बाहेर चहापानाची व्यवस्था सगळेजण घेतो. त्याच्यापण पंतप्रधान सगळ्यांचं चहापान होईपण थांबले. मी थोडासा भिडस्त असल्यामुळे मी चहापानापासून लांब राहिलो. काय उदयजी पुढचं वाक्य महत्त्वाचं आहे, सुनीलजी काहीतरी घ्या. शपथ सांगतो मराठीत बोलले, सुनीलजी काहीतरी घ्या. देशाच्या पंतप्रधानांनी आपल्याला नावाने हाक मारणं, सर्टिफिकेट मिळताना जेवढा आनंद झाला असेल त्याच्यापेक्षा काकणभर जास्त आनंद तो एका क्षणाने झाला. हे केवळ तुमच्या सर्वांच्यामुळे मला होऊ शकलं म्हणून 10 दिवस तुमचे आभार मानायला उशीर झाले. मी दिल्लीत होतो, मुंबईत होतो, माझं शरीर तिकडं होतं, पण हे सगळं इकडं फिरत होतं. कारण या सगळ्यांची मेहनत आहे, ठीक आहे, कमी अधिक होत राहतं, पण शेवटी हे सामुदायिक यश. आता याच्यापेक्षा जास्ती झालं असतं तर तिकडं माता तिथे घेऊन सुद्धा उपयोग राहिलं नसतं. पण जे आहे त्याच्यात मी समाधानी आहे, मी आनंदी आहे. योगीजी बिलकुल माझ्या मनामध्ये हे असं काही कारण नाही. विवाहगरच्याबद्दल सुद्धा सापत्नपणाची भावना मनामध्ये येण्याचं काही कारण नाही. तरी शेवटी तिथल्या जनतेने मला इथं तरी काहीतरी 70 का 78 हजार मत आहे, 70 आणि तिकडे सुद्धा जी काय असतील ते, शेवटी जी 5 लाखाच्या पलीकडे बेरीज गेली त्याच्यात ही मतं आहेतच ना. म्हणजे ती तुमच्या सर्वांच्याच मेहनतीची, अथक पद्धतीच्या प्रयत्नाची त्या ठिकाणी आहे.